पनवेल तालुक्यातील न्हावे गावातील मोहम्मद युसुफ ट्रस्टच्या जागेबाबत अनियमितता आढळल्याने आमदार प्रशांत ठाकूर यांनी पावसाळी अधिवेशनात विचारलेल्या तारांकित प्रश्नास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध विभागीय चौकशी सुरू करण्यात आल्याचं स्पष्ट केलंय. पनवेल तालुक्यातील नावे गावातील सर मोहम्मद युसुफ ट्रस्टच्या मालकीची 210 शेतकऱ्यांची कुळ म्हणून नावे असलेली सिडकोने संपादित केलेली 142 हेक्टर जमीन सर मोहम्मद युसुफ ट्रस्टचे कुलमुख्यारी उर्मेश उदाणी यांनी शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला मिळू नये म्हणून विशेष भूसंपादन अधिकारी पनवेल यांच्या संगनमताने खोटे दस्तऐवज करून जमिनीचा निवाडा आपल्या नावे करून प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची फार मोठ्या प्रमाणात फसवणूक केल्याबाबत आमदार प्रशांत ठाकूर यांनी मुंबई येथे सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न दाखल केला होता. त्याचबरोबर प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना वितरित करण्यात आलेल्या 12.5% भूखंडाचा मोबदला अद्यापही मिळाला नसल्याबाबत आणि प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळण्यासाठी शासनाने कोणती उपाययोजना केली आहे अशीही या प्रश्नात विचारणा केली. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या लेखी उत्तरात म्हटले आहे की न्हावे गावातील सर मोहम्मद युसुफ ट्रस्टच्या मालकीची 210 शेतकऱ्यांची कुळ म्हणून नावे असलेली सिडकोने संपादित केलेली 142 हेक्टर जमीन सर मोहम्मद युसुफ ट्रस्टचे कुलमुख्यारी उर्मेश उदाणी यांनी शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला मिळू नये म्हणून विशेष भूसंपादन अधिकारी पनवेल यांच्या संगनमताने खोटे दस्तऐवज करून जमिनीचा निवाडा आपल्या नावे करून प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची फार मोठ्या प्रमाणात फसवणूक झाल्याची तक्रार लोकप्रतिनिधी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक यांच्याकडे केल्याची बाब खरी आहे. या जमिनीबाबत निवाडा क्रमांक 294 हा दिनांक 27 फेब्रुवारी 2004 रोजी घोषित करण्यात आलेला होता. या निवाड्यानुसार मोहम्मद युसुफ ट्रस्टच्या ऐवजी उर्मिश उदाणी यांचे नाव लावण्यात आले आहे. सदर निवाड्याबाबत अनियमितता आढळल्याने संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध विभागीय चौकशी सुरू करण्यात आली असून उर्मिश उदाणी यांना 12.5% भूखंड वाटपास स्थगिती देण्यात आली आहे व त्यांना वाटप केलेल्या उल्वे सेक्टर 9 मधील 6700 चौरस मीटर क्षेत्राचा भूखंड सिडकोकडून रद्द केल्याने सिडकोच्या आदेशाविरुद्ध माननीय उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल करण्यात आली आहे.